महावितरण कंपनीने थकबाकी धारकांवर धडक मोहीम राबवली होती. या थकबाकी वसुलीमध्ये कामचुकारपणा करणाऱ्या 71 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. 1 एप्रिल 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या दरम्यान वीज महावितरण कंपनीने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबवली होती. मोहिमेत अतिरिक्त अभियंत्यांसह तांत्रिक कर्मचाऱ्यांना थकबाकीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अनेकांनी कर्तव्यात कसूर केली. अशा 71 अभियंत्यांसह तांत्रिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या अधिकाऱ्यांकडून दंडापोटी 33,09,230 रुपये दंड वसूल करण्यात आला. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे महावितरणाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिलेले उद्दिष्ट अनेक अतिरिक्त अभियंत्यांसह तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र परिश्रम घेऊन पूर्ण केले, तर काहींनी कामचुकारपणा केला. अशा 144 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध वर्षभरात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. 510 अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर 71 अभियंत्यांसह अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. ज्या 144 अधिकारी कर्मचाऱ्यांवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले त्यांना 24,22,730 रुपयांचा दंड लावण्यात आला. ज्या 510 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली त्यांना सुद्धा 8,86,500 रुपयांचा दंड लावण्यात आला. असा एकूण 33,09,230 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.